न्यायालयीन कामकाजात अडथळा आणणाऱ्या वकिलांवर कारवाई करण्यासाठी सुधारित कायदा शासनाच्या राजपत्रात समाविष्ट करण्यात आलाय. जो कोणी वकील न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करेल किंवा न्यायालयाच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करेल अथवा न्यायालयात मद्यप्राशन करून उपस्थित राहील आणि न्यायालयीन कामकाज चालवेल अशा वकिलाच्या विरोधात जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायाधीश आणि उच्च स्तरावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशा वकिलांना न्यायालयीन कामकाजापासून परावृत्त करू शकतात किंवा मनाई करू शकतात. याबाबतचा सुधारित आदेश राज्य सरकारनं दिनांक 26 ऑक्टोबर 2018 रोजी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या नियमावलीमध्ये एक मोठा बदल केलेला आहे. त्या नियमावलीतील कलम 9 अ यानुसार जो कोणी वकील न्यायालयाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करेल किंवा न्यायालयाच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करेल किंवा न्यायालयामध्ये मद्य पिऊन उपस्थित राहील, न्यायालयीन कामकाज चालवेल, न्यायालयाचं जे काही दफ्तर असेल, केसेस असतील, त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करेल किंवा त्याच्यामध्ये खाडाखोड करेल, तर अशा वकिलांच्या विरोधात या ठिकाणी न्यायालय म्हणजे जिल्हा स्तरावर असेल तर जिल्हा न्यायाधीश आणि उच्च न्यायालयामध्ये असेल तर उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश साहेब, या ठिकाणी अशा वकिलांना न्यायालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्यापासून परावृत्त करू शकतात किंवा ते त्या ठिकाणी त्यांना मनाई करू शकतात अशा प्रकारचा आदेश पारित करण्याचा अधिकार आज या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या नियमावलीमध्ये बदल करून जिल्हा न्यायाधीशांना आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना प्राप्त करून दिलेला आहे. या आदेशाच्या विरोधात कुणालाही अपील करता येणार नाही असंही ॲडव्होकेट राजपूत यांनी स्पष्ट केलं.